अमरावतीतल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय तर प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. नागपूर येथील मैत्री संस्थेच्या सहकार्याने 5 कोटी रुपयांच्या निधीतून PDMC प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्यात येतोय. या प्रकल्पाच्या शुभारंभाप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की कोविड काळात प्राणवायू आणि अनेक वैद्यकीय साधनांचा तुटवडा भासत होता. विदर्भात तर एअर टू ऑक्सिजनची यंत्रणा जवळजवळ नव्हतीच, त्यामुळे विविध संस्थांच्या मदतीनं शक्य तिथं उपचार सुविधा आणि साधनं मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले. यासाठी मैत्री संस्थेची मदत घेतली. PDMC रुग्णालयात या प्रकल्पामुळे रोज 685 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्माण होणार आहे. याद्वारे रुग्णालयाची गरज पूर्ण होऊन इतरही ठिकाणी प्राणवायू पुरवठा करणं शक्य होणार आहे. कोरोनाची तिसरी लाट आलीच तर ऑक्सिजन अभावी कोणाचे प्राण जाऊ नयेत त्यासाठी अमरावतीत हा ऑक्सिजन प्लांट उपलब्ध करून दिला असंही गडकरी यांनी यावेळी सांगितलं. अमरावतीमध्ये जे आपण प्लांट घेतला आहे तो सिलेक्ट करताना मी असा केलेला आहे की याच्यामध्ये 200 MMNQ म्हणजे 685 सिलेंडर्स पर डे हे बनवू शकतात आणि 2700 पेशंटला हा ऑप्शन जम्बो आणि 2700 पेशंटला मिळून तुमच्याकडे 7-8 पेशंट आहेत आणि सगळ्यांना काही गरज नाही तर मी असा प्लॅन सिलेक्ट केला मुद्दा म्हणून की तुम्ही आता तुमच्याकडे वापरून उरलेले सिलेंडरमध्ये भरा आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे सरकारचं ते आणि अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला तुम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर कमीत कमी पैशात आणि थोडा 2 पैसे कमवा तुम्ही कारण चॅरिटेबल ट्रस्ट आहे त्यामुळे तुम्ही इथे सगळ्या प्रायव्हेट डॉक्टरांना सिलेंडर दिले आणि उद्या जर तिसरी वेव आली तर ऑक्सिजन विना अमरावती जिल्ह्यात कोणी मरता कामा नये त्याच्याकरता हा प्लॅन आपल्या संस्थेला देण्याचा.